नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत कक्षा आठवीचा अध्याय समांतर रेषा व छेदिका अर्थात पॅरल लाईन्स अँड ट्रान्सफर्स मित्रांनो आज आपण हे सगळे विषय शिकणार आहोत समांतर रेषा छेदिका छेदिकेमुळे होणारे कोण समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोण व त्यांचे गुणधर्म दिलेल्या रेषाला रेषा काढणे चला पाहूया रेषा काय असतात रेषा त्या रेषा असतात जे एकमेकांपासून समान अंतरावर असतात खाली दिलेली आकृती रेषाचा उदाहरण आहे पण ज्या रेषा एकमेकांना एक छेदतात त्या रेषा नसतात चला पाहूया छेदिकाचा अर्थ काय असतो सोबत दिलेली आकृती आपण पाहू शकतात रेषा टी रेषा ए आणि बी ला दोन भिन्न बिंदू छेदत आहे तर रेषा ला ए आणि ची छेदिका म्हणतात एक छेदिका दोन रेषांसोबत कोनांचा जोड बनवते आज आपण त्याच जोडांचा अभ्यास करूया पहिला जोड आहे संगत कोण ज्या जोडीतील कोणाच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा शेदिकेच्या एकाच बाजू असतात ती जोडी संगत कोणाची असते चला आता एक प्रश्न सोडवूया दिलेली आकृतीत आपल्याला संगत कोणाचा जोड ओळखायचा आहे आपण बघू शकतात कोण एक आणि कोण पाच एकच दिशा दर्शवतात आणि शेदिकाच्या एकच बाजूला आहे त्यामुळे कोण एक आणि कोण पाच संगत कोणाचा जोड आहे तसच बाकी कोणाचा जोड पण संगत कोणाचा जोड आहे संगत संगतकोणचा अर्थ समजल्यानंतर आता आपण पाहूया आंतरकोण काय असतं छेदिकाचे एकाच बाजूला आणि दिलेल्या रेषेचा आत असलेल्या कोणाच्या जोडला आंतरकोण असे म्हणतात आंतरकोणचा अर्थ समजल्यानंतर चला आता त्याच्या संबंधित एक प्रश्न करूया दिलेल्या आकृतीत आपल्याला आंतर जोड ओळखायचा आहे आपण पाहू शकतात कोण तीन आणि कोण दोन छैदिकाचे एकच बाजूला आहे आणि रेषांचे आत आहे त्यामुळे कोण तीन आणि कोण दोन आंतर जोड आहे तसंच कोण आठ आणि कोण सात आंतर सा जोड आहे चला पाहूया युक्तक्रम कोण काय असत युक्तक्रम कोण असे दोन कोण असतात जे छेदिकाचे विपरीत स्थित असतात युक्तक्रम कोणचे दोन प्रकार असतात जर ते दोघी रेषांचे आत असतात तर त्यांना आंतर युक्तक्रम कोण म्हणतात नाहीतर त्यांना बाह्य व्यक्तक्रम कोण म्हणतात आता आपण एक प्रश्न करणार आहोत दिलेली आकृतीत आपल्याला व्यक्तक्रम कोणचं जोड ओळखायचं आहे दिलेली आकृतीत आपण पाहू शकतात कोण आठ आणि कोण दोन शेतीकाशे विपरीत स्थित आहे आणि दोघी रेषांचे आत आहे त्यामुळे कोण आठ आणि कोण दोन आंतरव्युक्तक्रम कोणाचा जोड आहे तसेच कोण तीन आणि कोण पाच बाह्य व्यक्तक्रम कोणचा जोड आहे जोडचा अर्थ समजल्यानंतर आता आपण त्यांचे गुणधर्म शिकणार आहोत पहिला गुणधर्म आहे संगत कोणचा रेषा आणि छेदिका जे संगत कोण बनवते ते समान असतात युक्तक्रम कोणाचं गुणधर्म पण संगत कोण सारखंच असतं रेषा आणि छेदिका जे आंतरवृत्तक्रम कोण व बाह्य वृत्तक्रम कोण बनवतात ते कोणाचे जोड समान असतात चला पाहूया आंतर गुणधर्म काय असतात समांतर रेषा आणि छेजिका दोन आंतरकोण जोड बनवतात त्यांची मापांची बेरीज एकशे ऐंशी असते अर्थात दिलेल्या आकृतीत कोण तीन आणि कोण सहा आंतर कोन आहे आणि त्यांची बेरीज एकशे ऐंशी आहे आता आपण दोन समांतर रेषा कशे काढायचे हे पाहणार आहोत ही समांतर रेषा काढायची पहिली रीत आहे पहिले एक रेषा एल काढा आणि एक बिंदू पी घ्या आता आकृती दिल्याप्रमाणे दोन गुणे चिकटवून ठेवा गुण्या ए आणि बी धरून ठेवा गुण्या बी ची कड बिंदू पी वर आहे त्या कडेवर रेषा काढा ही रेषाला एम नाव द्या आता रेषा एल आणि रेषा एम ही दोघी समांतर रेषा आहे ही समांतर रेषा काढायची दुसरी रीत आहे पहिले एक रेषा एल काढा आणि एक बिंदू पी घ्या आता बिंदू पी मधून रेषा एल वर एक लंब पी एम काढा आता एल वर एक वेगळा बिंदू एन घ्या आणि एन मधून एक लंब एन क्यू काढा एन क्यू ची लंबाई एम पी एवढीच ठेवा आता पी मधून पी आणि क्यू मधून जाणारी एक रेषा एम काढा ही रेषा एम आणि एल रेषा आहे आता आपण दिलेली अंतरावर रेषा कसे काढायचे याची रीत पाहूया आपण रेषा काढणार आहोत जे एकमेकांपासून तीन सेमी ची अंतरावर आहे पहिले एक रेषा एल काढा आणि त्यावर दोन भिन्न बिंदू ए आणि बी घ्या ए आणि बी मधून रेषा एल लंब काढा दोघी रेषा ची लंबाई तीन सेंटीमीटर ठेवा आता पी आणि क्यू मधून जाणारी रेषा एम काढा ही रेषा एम आणि एल समांत रेषा आहे चला पाहूया आज आपण काय शिकलो आज आपण समांतर रेषा व छेदिका काय असतात याचा अभ्यास केला कोनांचे जोड आणि त्यांची गुणधर्म शिकलो आणि समांतर रेषा काढायची रीत पाहिली धन्यवाद